यहाँ पर उपस्थित हुए उमेश पाटिल जी खुद जा करके उनका हस्त आंदोलन करके उनका धन्यवाद करेंगे। उन्होंने अपना कीमती वक्त यहाँ पर दिया। रवि करुंजुले जी नगर सेवक अंबरनाथ नगर परिषद आइए। बॉलर्स नेम एक सिंगल के साथ अपना खाता खोला। अक्षय है गेंदबाज। इस बार थर्डमैन की दिशा में कट करके एक रन आसानी कर ले लिया। दोनों ही बल्लेबाजों ने अपना खाता खोला और टीम के लिए दो रन बनाए। अब स्ट्राइक पे है फिर एक बार बल्लेबाज शाहिल। घूम करके खेलना चाहते थे लेग की दिशा का फायदा उठाने के लिए मगर कामयाबी नहीं मिली। अतिरिक्त के रूप में यह रन जरूर मिला एक रन। इस एक रन के साथ स्कोर तीन रन यहां पर हुए। बहुत बढ़िया को अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन कर रहे हैं। वहां पर डायरेक्ट हिट हुआ है। देखना है एम्पायर का निर्णय। नॉट आउट करार दिया। अतिरिक्त के रूप में यह रन जरूर मिला। इस सिंगल के सहारे चार रन यहां पर हो चुके हैं। अपने ओवर की अगली गेंद करने के लिए गेंदबाज तैयार और क्लीन बोल्ड करा दिया वहां पर बल्लेबाज साहिल को। एक ओवर की समाप्ति पे केवल चार रन आए। एक विकेट का नुकसान हुआ साहूकार टीम को। यहां पर ओवर नहीं हुई। ओके बैट्समैन जमील जा रहे हैं। अब बल्लेबाज साहूकार टीम यानी कि आयोजक उमेश पाटिल जी के और पाटिल परिवार से निगड़ित ये टीम है और इन्होंने ही लगातार मुकेश है गेंदबाज साहूकार टीम ये ही टीम ने मिलकर के ये टूर्नामेंट को आयोजन किया है और लगातार पिछले डेढ़ दो महीने से प्रयत्नशील थे इस सीरीज को कामयाब बनाने के लिए जिसका खामियाजा यहाँ पर उनके खेल के प्रदर्शन पर पड़ा है। उतना अच्छा खेल नहीं कर पाए। चार पांच रन आए ना। पांच रन हो चुके हैं यहां पर आखिरी और इस बार उठा दिया है फील्डर वहां पर मौजूद। देखना है बहुत बढ़िया कैच लाजवाब कैच लिया यहां पर। एक और झटका लगा दूसरा विकेट गिरा। दो झटके लगे साहूकार टीम को। इस बीच माजी नगर अध्यक्ष विजय पवार जी अंबरनाथ शहर और ठाणे जिले में एथलेटिक्स के नाम से मशहूर खेल प्रेमी के नाम से मशहूर और एज ए कॉमेंटेटर जो कई बरसों तक उन्होंने कार्य किया है और हमारे गुरु भी रहे उनका हम अभिवादन करते हैं यहाँ पर विजय पवार जी का। और उनके साथ पंकज सलवी वो भी यहाँ पर आए उनका भी हम स्वागत करते हैं। मुकेश है गेंदबाज। सुरोशी विजय पवार जी यहाँ पर उपस्थित हुए माजी नगर अध्यक्ष। फिर एक बार बहुत अच्छी गेंद हल्के से फ्लिक कर दिया वहां पर बल्लेबाज ने। जब तक फील्डर फील्ड करके थ्रो करते दो रन आसानी से चुरा लिए।
अच्छी बैटिंग, हनुमंत अचलवादी स्कोरर, वो भी यहाँ पर है, उनसे मैं निवेदन करूँगा आकर के अपना कार्य संभालें। फिर एक बार गेंदबाज तैयार, सामना करेंगे लेफ्ट हैंड बल्लेबाज। इस बार फुलटॉस गेंद को हल्के से अपने से दूर ढकेल दिया, एक रन जरूर पूरा कर लिया। स्ट्राइक रोटेट करते रहे, दो झटके लग चुके हैं सावकार को यहां पर। आठ रन हो चुके हैं, दो झटके आठ रन के बीच में। अभी यहां पर दूसरे ओवर की अगली गेंद करने के लिए गेंदबाज तैयार। बहुत बढ़िया शॉट और उत्ती सुंदर फील्डिंग वहां पर, हालांकि छुट्टी नंदू ने बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन किया वहां पर। अगर गेंद और थोड़ी उछाल नहीं ले पाते तो शायद दो या तीन रन अर्जित कर लेते। जमील है स्ट्राइक पर लेफ्ट हैंड बल्लेबाज। मुकेश अपने ओवर की अगली गेंद लेकर जमील सामना करेंगे। बहुत बढ़िया, बहुत पावर से मारा गया ये शॉट था जमील का, मगर अपने फॉलो थ्रू में मुकेश ने बढ़िया तरीके से रोक दिया, अन्यथा दो या दो से अधिक रन जरूर प्राप्त कर लेते। जमील को मौका मिला, उन्होंने पूरा जोर लगाया है अपने खेल के प्रदर्शन के लिए। बहुत बढ़िया, टाइमिंग नहीं कर पाया, हालांकि कोशिश अच्छी की थी, एक रन पूरा किया और थोड़ा मौका मिला, दूसरा रन भी आसानी से पूरा कर लिया। अच्छी रनिंग द बिटवीन विकेट दोनों ही बल्लेबाजों के बीच। इस दो रन के साथ स्कोर बढ़ता हुआ सावकार टीम का 11 रन दो विकेटों के नुकसान पर। दो विकेटों का पतन हुआ है। तो एक खुशी की बात है कि कल इंडिया ने सीरीज जीत ली 2020 की, और एक दुख की बात है कि अभिनेत्री श्रीदेवी, जिन्होंने काफ़ी उई उई आई आई किया और देश में अपना नाम रोशन किया था, वो श्रीदेवी आज फिल्म इंडस्ट्री को बड़ा धक्का लगा है और उनके चाहने वाले को भी बड़ा धक्का लगा है कि श्रीदेवी का निधन हो गया दुबई में हार्ट फेल होने के कारण। और लेग स्टंप के बाहर की गेंद वाइड करार दिया, एक रन पूरा किया, दूसरे रन की कोई गुंजाइश नहीं, एक रन से संतुष्ट। वाइड और एक रन, कल वैसे भी काफी यहां पर एक्सीडेंट्स की भी खबर आई, अमरनाथ में भी काफी दो से तीन एक्सीडेंट हुए, काफी गर्म दिन था कल का। और ये ड्रोन कैमरा यहां पर उपस्थित हुआ है। बहुत बढ़िया शॉट, मिला मौका, लगा दिया छक्का बहुत बढ़िया तरीके से जमील, जमील ने शानदार छक्का लगा दिया। मात्र कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतो लॉंग ऑफच्या दिशेने, एकच धावामुळे अतिशय सुरक्षित रक्षण आणि तितकं सुरेख थ्रो सुद्धा पाहायला मिळालेली आपल्याला। आणि या एके धावेने धावसंख्या वाढली आहे, ती धावसंख्या आली ती 19 धावा। सावकार संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे। तिसरं षटक सुरू आहे, त्रिभुवन नायर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे। यावेळी मात्र स्ट्राईकला चिकू अजित, या बघा यावेळी शॉर्ट पेच चेंडू हुक करतोय चेंडूला, चेंडू मिडविकेटच्या दिशेने, दोन खेळाडू चेंडूच्या मागे, मात्र एकच धाव मिळेल। बघा किती हलगर्जी पण, किती लेझी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळेल आहे।
ज्या चेंडूवरती तीन धावा मिळू शकल्या असता मात्र त्या चेंडूवरती एकच धाव घेतलेली आहे. बघा जमीलने आपल्यावर स्वतःवरती विश्वास ठेवलेला आहे. बघा जमील कशी फलंदाजी करणार. त्रिभुवन नायर पुन्हा एकदा यावेळी अतिशय चांगला चेंडू पुन्हा एकदा. बघा डायरेक्ट गेला असती तर नक्की चित्र काय वेगळं असतं, मात्र अतिरिक्त स्वरूपात दोन धावा मिळतील आणि या दोन धावेच्या मदतीने संख्या दोनने वाढून झाली ती 21 धावा 22 धावा. अजून तीन चेंडूने शिल्लक या षटकातील तिसरं षटक मार्गस्थ. यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू हुक करतोय, चेंडू सी मारेगा बाहेर, जमिनीच्या बॅट मध्ये निघणारा हा पहिला षटकार. दुसरा षटकार होतो जमिनीच्या बॅट मध्ये. बघा ज्या फलंदाजी गरज होती पहिल्या 5 सामन्यामध्ये जमील कडनं, मात्र जमील याने 6व्या सामन्यामध्ये आपला परिचय दिलेला आहे. सन्मान्य दत्त देशमुख यांचं सुद्धा इथे आगमन झालं व त्यांचे सहकार्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. तसेच बालाजी इलेव्हनचे संघमालक व अंबरनाथ नगर परिषदेचे नगरसेवक विराजी जोशी यांचं सुद्धा इथे आगमन होत आहे, यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. बघा यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडू ट्रॅव्हल होतोय मिडविकेटच्या दिशेने, एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण करतोय दोन्ही फलंदाज आणि या दोन धावेच्या मदतीने धावसंख्या वाढते ती धावसंख्या धरते 30 धावा. अजून या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक, तिसरं षटक मार्गस्थ. आजच्या दिवसातील हा सर वन टू गोय ना, एक वाईल्ड बॉल होता ना. ओव्हर सर डॉट बॉल लिहिलं नाही होतं, ओव्हर धावसंख्या आहे ती 30 धावा. गोलंदाज सुजय चौथं षटक राखण्यासाठी. गोलंदाज सुजय बघा पुन्हा एकदा ओरपी चेंडू मिडविकेटच्या दिशेने चेंडू जातोय. बघा खराब थ्रो गॅदर करू शकला नाहीये, मात्र सुंदर बॅकअप नंदूकडनं पाहायला मिळते. मात्र या चेंडूवरती एकच धाव मिळेल आणि या एके धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 31 धावा. यावेळी मात्र बघा वाईल्ड यॉर्करचा प्रयास आणि अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला सुजय मार्फत पाहायला मिळते आहे. स्पर्धा आपण पाहतोय अंबरनाथ क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने अंबरनाथ प्लेयर्स लीग 2018, ज्याचे अध्यक्ष सन्माननीय नगरसेवक उमेश अनंता पाटील, उपाध्यक्ष संदीप दाजी लकडे, तसेच तमाम सहकारी पंकज पाटील नगरसेवक, तसेच प्रतीक पाटील, सूर्यकांत चौघुले व प्रदीप सुरोशे यांनी अपार मेहनत घेऊन या शृंखलेला साकार करण्यासाठी अपार मेहनत घेतलेली आहे. यांचा सुद्धा शतश आभार आणि या शृंखलेला परिपूर्ण करण्यासाठी अपार मेहनत घेतली आणि अंबरनाथ विभागातील जे 21 संघ आहे ज्यांचा विचार केला त्या 21 संघांमध्ये आपण फारस संघातील खेळाडू या शृंखलेमध्ये खेळताना आपल्याला दिसत आहे, त्या सगळ्या संघाचे सुद्धा हार्दिक आभार. पुन्हा एकदा सुजॉय
अगा यावेळी पुढे वन मिस टायमिंग होतंय, चेंडू हवेमध्ये, सुजॉय चेंडू खाली, फॉलो थ्रू मध्ये सुंदर जेल, आजी त्याच्या पालीचा अंत होतोय. विचार केला डीजे, एक मिनिट डीजे, डीजे विचार केला या श्रृंखलेमध्ये आपल्याला खेळाडू पाहायला मिळाले, विचार केला ज्या संघाने आम्हाला सहकार्य केलं, ज्या संघातील खेळाडू या श्रृंखलेमध्ये खेळतात, ज्योतीन इलेव्हन, सायलेक्स, मॅगी इलेव्हन, नाना इलेव्हन, क्रांतीवीर, शिवकृपा, जगदीप, एस के एस, शिवशंभो, भांड, अंजा इलेव्हन, के सी सी, इगल, जिन जॉन, ब्लू स्टार, सावकार, इंद्रजीत, रिदम, विशाल स्पोर्ट्स क्लब, श्री इलेव्हन, विमको बॉईज आणि जय हनुमान, या 22 संघातील खेळाडू आपल्याला या श्रृंखलेमध्ये पाहायला मिळत आहे. तरी तमाम क्रिकेट संघांचे आणि ज्या या लीगमध्ये खेळणाऱ्या प्लेयरांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार, ज्याने या लीगला साकार करण्यासाठी आपली इथे उपयोगी वेळ देऊन इथे आपण उपस्थित राहिले. गा जमिल्याने पुन्हा एकदा हुक करतोय, चेंडू मिड विकेट सी मारेगा बाहेर, जमिल्याच्या बॅटमधून निघणारा तिसरा षटकार. या षटकाराच्या मध्ये धावसंख्या वाढली होती 38 धावा. बघा यावेळी पुन्हा एकदा चुकीची गोलंदाजी, चुकीला माफी नाही, फुलटो चेंडू सी मारेगा बाहेर, पुन्हा एकदा जमिलच्या बॅट मधून निघणारा हा षटकार. गरज आहे रे 46 धावा कुठल्या आणि 45 धावांची गरज आहे इथे सायराज इलेव्हन या संघाला. सायराज इलेव्हनचा जर विराज केला तर संघ मालक आशिष भोईर, तर दुसऱ्या ठिकाणी सावकार किंगचा जर विचार केला तर सावकार किंगचे संघ मालक प्रदीपजी पाटील, तसेच मंचावर उपस्थित अमरनाथचे माजी नगराध्यक्ष विजयजी पवार यांचं सुद्धा आज आगमन झालंय, तसेच माजी नगरसेवक रघवी करंजुळे, तसेच दत्ताजी देशमुख साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झालंय, सचिनजी पाटील नगरसेवक अमरनाथ नगर परिषद व अमरनाथ नगर परिषदेचे नगरसेवक विलासजी जोशी. चला पुन्हा एकदा आपण ऐकूया शुभम राऊत यांना सेकंड इनिंग मध्ये. धन्यवाद टीचर.
तर 44 धावा लगवल्या गेल्यात त्या फलकावरती आणि 45 धावा 54 असणारे ते म्हणजे इथे विचार केला तर या सायरज इलेव्हन संघासमोर तर कशा प्रकारे कामगिरी करेल सायरज इलेव्हन संघ 45 धावांचा पाठला करताना. तर उपस्थित तमाम लाडक्या क्रीडसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असणार आहे. तर दोन संघांमध्ये एक बिगफट सामना पाहायला मिळतो आम्हाला. दोन संघांमध्ये एक अस्तित्वाची जमेची लढाई नक्कीच आम्हाला पाहायला मिळणार आहे. इथून कारण की विचार केला दोन्ही संघांचा अतिशय बलाढ्य आहेत. दोन्ही संघ देखील खूप मोठे मोठे संघ आणि मोठ्या मोठ्या संघांमध्ये मोठे मोठे सामने आम्हाला पाहायला मिळत आहेत. तर दोन सामने फलंदाजमध्ये असताना सूर्यकांत चौगुले त्यांच्या बरोबर सूर्यकांत आणि कुणाल असताना मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकला फलंदाज असणारे कुणाल. तर गोलंदाज सज्ज पहिल्या षटकामध्ये वापर केला. तर गोलंदाज सज्ज होत्या षटकामध्ये योगेश माळी यांचा वापर केला गेला षटकामध्ये पहिल्या धावसंख्या नक्की 44 धावा लगवले गेले पूर्वार्धामध्ये. आता उत्तरार्धामध्ये 45 धावांच पाठलाग करावा लागेल. कृपया लक्ष घ्यायचं लहान मुलांनी मैदानाच्या मध्ये यायचं नाही. तुम्हाला विनंती असणार आहे कोणत्या लहान मुलांनी मैदानाच्या मध्ये यायचं नाहीये. तर गोलंदाज षटकामध्ये हा चुने घेऊन येत असताना योगेश यांचा वापर केला गेलाय. तर दोन्ही संघ देखील अतिशय बलाढ्य दोन संघांमध्ये एक विकेट सामना पाहायला मिळतोय. हा चेंडू बॅटन पॅडच्या मध्ये फेकला गेला ऑन साईडला बघवला गेलाय. क्षेत्ररक्षक त्या चेंडू वरती उचलत आहेत त्यामध्ये वेळ निघून जातोय. तोपर्यंत आम्हाला या धावा पाहायला मिळतं त्या फलकावरती असताना पुढे धावसंख्या दोन धावाने धावसंख्या पुढे ते पाहायला मिळते आम्हाला. ती म्हणजे दोन धावा दा फलकावरती लगावल्या गेल्यात. गोलंदाज सज्ज हा चेंडू ऑन साईडला वळवला गेला. क्षेत्ररक्षकाला चेंडूवरती उचलतात फेकतायत. दरम्यान धावा घेतला गेला चेंडूवरती विचारला तर आणखीन एक धाव घेतली गेली. तर तीन धावा आम्हाला दापलकावरती पाहायला मिळताना यावेळेस गोलंदाज सज्ज षटकामध्ये विचार केला तर योगेश यांचा वापर केला गेला आहे. आणि योगेशचा विचार केला तर अचूक गोलंदाजी वरती टप्पा ठेवतात. अचूक टप्प्यांवर पाहायला मिळते आम्हाला योगेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा योगेश राईट आर्म विकेट हा चेंडू अतिशय चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक येतात चेंडू तोपर्यंत. इथे फलंदाज डायरेक्ट केला गेलाय. सूर्यकांत चौगुले यांना मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बॅक टू द पवेलियन. तर धावसंख्या त्या फलकावरती पाहायला मिळते आम्हाला. विचार केला धावसंख्येचा तब्बल आतापर्यंत पाहायला मिळते ती म्हणजे 4 धावा 1 गडी बाद झाले संघाचा. तर नवीन फलंदाज येत असताना मध्ये आम्हाला पाहायला मिळतात. निखिल हा चेंडू अतिशय सुरेख फेकला गेला ऑन साईडला बघला गेला. क्षेत्ररक्षक येत्या चेंडूवरती उचलतील फेकतील त्यामध्ये वेळ निघून जातो. आणि दरम्यानच्या या धावा घेतल्या गेल्या चेंडूवरती त्या म्हणजे तर 6 धावा दहा फलकावरती आम्हाला पाहायला मिळते. की दोन्ही संघ देखील खूप बलाढ्य आहेत आणि इथून 45 धावांचा टार्गेट असणाऱ्या संघासमोर दरम्यान 6 धावा दहा फलकावरती आम्हाला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज षटकामध्ये पुढे सरकले तर चेंडूला एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा कॉल आला आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज इथे बात कुणाल या क्षणापासून मैदान सोडतो आहे. डीजे
आज हैदराबाद आपण वापर केला गेला पहिल्या षटकामध्ये. तर नवीन फलंदाज नंदू येतो, गोलंदाज निखिल, गोलंदाज निखिल अत्यंत चांगली गोलंदाजी पाहिली मी इथे. हा चेंडू ऑन साइडला, मोठा फटका कनेक्ट झालाय, चेंडू बॅटचा योग्य संपर्क येतोय, चेंडू जातोय सीमा रेखा पार, दणदणीत षटकार. तर स्कोर ऑन बोर्ड, धावसंख्या फलकावरती आम्हाला पाहायला मिळते. विचार केला धावसंख्येचं तब्बल 13 धावा पाहायला मिळते. तिथे माझा षटकार आणि आघात केला गेला आहे. षटक क्रमांक पहिला संपलाय. गोलंदाज जावेदचा वापर केला गेला षटकामध्ये, अकीबचा वापर केला गेला षटकामध्ये. अकीब कशाप्रकारे तर बघतो आपण, ड्रोन कॅमेरा पाहतो आकाशमध्ये असताना. विचार केला तर हेलिकॅम कॅमेराचा वापर केला जातो त्या स्पर्धेच्या माध्यमातून. ड्रोन कॅमेरा आपल्याला फार कमी पाहायला मिळतात मोठमोठ्या स्पर्धांमध्ये. मनगडी टाकतीचा योग्य वापर, बॉटम एंडचा योग्य वापर, चेंडू करतो हवाई सफर आणि या विनर साधावा. धन्यवाद डीजे, अप्रतिम फटका पाहायला मिळतो आम्हाला. ऑप्शन वरती आले, जागा बनवली, चेंडूला ऑन साईडला वळवला 6 धावांसाठी. अप्रतिम फलंदाजी, अशा प्रकारची फलंदाजी आपल्याला फार कमी वेळा पाहायला मिळते. 19 धावत फलकावरती कुणाल, नक्कीच एक विस्फोटक रूप धारण करतोय. गेल्या वेळेस नंदून षटकार लागवला, तरी ते कुणाल ते दाखवून देतोय मला का ओपनिंगला पाठवलं फलंदाजी करण्यासाठी. हा चेंडू पुन्हा ऑन साईडला वळवला गेला, क्षेत्रक्षेत्र चेंडू वरती तोपर्यंत एक धाव घेतील. एका धावने धावसंख्या पुढे त्यांना पाहायला मिळते आम्हाला. 20 धावा दापलकावर त्यामध्ये लगावल्या गेल्या आहेत. तर पहिल्या फेरीतील शेवट सामना पाहायला मिळतो आम्हाला. तर प्रत्येक संघाला 6 सामने खेळण्याची संधी होती, मात्र विचार केला सचिन जयेश्वर संघाचा नॉकआउट. आत्तापर्यंत एकही सामना हरला नाही तो संघ. 6 सामने खेळले, 6 च्या 6 सामने जिंकले. विचार केला तर ब्रह्मा वॉरियर्स संघाचा हा चेंडू हवेतून खेळला गेले, मिस टायमिंग आहे. नंदूचा फटका होता, मात्र क्षेत्ररक्षक येतात झेलखाली. शाबाद आणि अप्रतिम झेल टिपतायत फलंदाज. या क्षणापासून नंदू ज्या पावलांनी आला होता मैदानाच्या आतमध्ये, एक षटकार लगावून विजयाच्या अशा पलवत केले होते सायराज इलेव्हन संघाचा, तोच फलंदाज मैदानाच्या बाहेर. डीज आहे हा चेंडू बॅटन पॅटच्यामध्ये फेकला गेला ऑन साईडला. चेंडू क्षेत्रक्षेत्र चेंडूवरती जावेद पुन्हा एकदा. हा चेंडू शाबादने अप्रतिम क्षेत्रक्षेत्र पाहायला मिळते आम्हाला शाबादचा. नक्कीच पुन्हा डायरेक्ट करण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत. या धावा घेतला गेला चेंडूवरती, विचार केला तर या दोन धावा घेतल्या गेल्या. दोन धावाने दाफलक पुढे त्यांना धावसंख्या दाफलकावरती आम्हाला पाहायला मिळते, म्हणजे 22 धावा दाफलके लगावल्या गेल्या आहेत. आमच्याकडेच पाहतो मी चौकारचे प्रतिनिधी शुभम यांना पाहतोय, त्यांना टेनिस क्रिकेटचे युवराज सावंत पाहतो आम्ही, त्यात आमचे गुंजलेखक हनुमंत सरांना पाहतो आमच्यासोबत, कॉमेंटेटर आमचे विचार केला तर आमचे समालोचक योगेश इंद्रेकर साहेबांना पाहतोय, त्यांना जोगेंद्र सरांना पाहतोय. हा चेंडू ऑन साईडला, पुन्हा एकदा शाबादच्या चेंडूवरती. नाही शाबादने क्षेत्रक्षकांना इम्प्रेस केलंय, एक अप्रतिम क्षेत्रक्षक असतं ते दाखवून देत असताना आम्हाला. धावसंख्या पाहायला मिळते आम्हाला दाफलकावरती, हेच पाहायला मिळते. विचार केला धावसंख्येचा तब्बलीनं एका धावेने तब्बल 23 धावा. स्ट्रायकला फलंदाज पुष्कर,
हा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा हा समोर क्षेत्ररक्षक विचार केला तर जतीन तिथे जतीन जेल सोडत असताना नक्कीच प्रयत्न चांगले केले गेले. विचारकाचं प्रयत्न जर पारितोषिक असतं तर जतीनला नक्कीच पारितोषिक मिळू शकलं असतं, कारण की प्रयत्नांची पराकाष्ठ करतो हा सावकर किंग संघ. आत्तापर्यंत 5 सामने खेळले आहेत, 5 च्या 5 सामन्यामध्ये संघाला यश आलं नाही सामना जिंकण्यामध्ये. माझा 6वा सामना खेळत आहेत, थोडासा विजयाचे आशेकडे आहेत, मात्र इथे फलंदाजा प्रतिफलंदाजी करताना आम्हाला पाहायला मिळत आहेत. तो मैदानात 2 षटकांचा खेळ संपला आहे, 2 षटकांचा धावसंख्या आम्हाला दापलकावरती पाहायला मिळते. विचार केला धावसंख्येचा तर इथे तब्बल 24 धावा, समीकरण येणारे 12 चेंडू, इथून धावा कराव्या लागतील संघाला. विचार केला तर तब्बल 21 धावा, येणारे 12 चेंडू, 21 धावांची गरज, 10.05 ची सरासरी ठेवावी लागेल प्रति षटकामागे तुम्हाला जर या सामन्यामध्ये नक्कीच पकड काम ठेवायची असेल तर. दरम्यान डीजे तुम्हाला एक चांगली संधी असणार आहे, या संधीमध्ये आमच्या प्रेक्षकांपर्यंत एक चांगलं गीत ऐकवायचं आहे. डीजे चेंडू 21 धावा, 21 धावा, 12 चेंडू असं समीकरण मैदानाच्या आम्हाला पाहायला मिळतंय. तर मानाची प्रतिष्ठेची नक्की स्पर्धा आम्हाला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 2 संघांमध्ये एका बाजूला पाहतो आपण सावकार किंग्स अर्थातच एक बलाढ्य असा संघ, दुसऱ्या बाजूला पाहतो आम्ही यावेळेस साईराज 11 सूर्यकांत चौगुलेचा संघ, दुसऱ्या बाजूला पाहतो उभिषदांचा संघ. या 2 संघांमध्ये एक मैत्रीत्वाची अस्त्राची लढाई पाहायला मिळते गोलंदाज शिवाय हा चेंडू घेऊन. हा चेंडू न फुलत होता, अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो आम्हाला. तो प्रत्येक धाव घेतली गेली, एका धावेने धावसंख्या पुढे जाते आम्हाला पाहायला मिळते. दापलकावरती ती म्हणजे विचार केलं धावसंख्येचं जबर 25 धावा. शिवा गोलंदाज पाहतो षटकामध्ये वापर स्प्रे घेऊन जायचं, मध्ये आज दुखापत झाली खेळाडूला, स्प्रे घेऊन जायचं, द्यायचं फर्स्ट एड बेड बॉक्स घेऊन जायचं. तर माझी विनंती असणार त्याच्या लवकरात लवकर, तर आम्ही पाहतोय फर्स्ट एड बॉक्स घेऊन जात असताना मैदानाच्या आतमध्ये दिलीप यांना पाहतो आम्ही. नक्कीच आज डॉक्टरांच्या भूमिकेत जात असताना डॉक्टर दिलीप जातो मैदानाच्या आतमध्ये फर्स्ट एड बॉक्स घेऊन. नक्कीच कालच त्यांनी गणेश डॉक्टर गणेश छाया हॉस्पिटलचे नक्कीच ते एक कर्मचारी आहेत, अप्रतिम कामगिरीच्या बाबतीत तुम्हाला पाहायला मिळते. नक्कीच कालच हिचे केलं तर MBBSची परीक्षा देऊन आले त्यांनी, आज रिझल्ट लागला आहे नक्कीच. तर धावसंख्या धापलकावरती पाहायला मिळते आम्हाला, विषय केला धावसंख्येचा तर तब्बल तोपर्यंत 25 धावा धापलकावरती आम्हाला पाहायला मिळत आहेत. तर इथून 46 धावांचं लक्ष, 45 धावांचं लक्ष, इथून 20 धावा करावं लागतील येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये. डीजे हा चेंडू अतिशय सरक फेकला गेला, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. पंच सांगत असताना आम्हाला हा चेंडू सुरेख फेकला गेला आहे. धावसंख्या दाफलकडे 25 धावा पाहायला मिळतात. थोडीशी दुखापत झाली होती खेळाडूला, त्यासाठी स्प्रे घेण्याचे डॉक्टर गणेश गेले होते मैदानाच्या आतमध्ये, मात्र ती दुखापत होती आता मात्र पूर्णपणे डळलेली पाहायला मिळते आम्हाला. 25 धावा पाहायला मिळतात. गोलंदाज पुणे तर शिवा येत असताना गोलंदाजी मार्कवरती या संघाचा मुख्य तारणहार संजीवनी गोलंदाज पाहायला मिळतो आम्हाला. हा चेंडू बॅकफुट वरती आले, जागा बनवली समोर क्षेत्ररक्षक, अतिशय सोप्पा जल टिपला गेलाय आणि फलंदाज इथून आपल्या जड पावलं घेऊन मैदानाच्या बाहेर असताना पाहायला मिळतो आपल्याला. डीजे
धावसंख्या दाखल करवरती आम्हाला पाहायला मिळते विचार केला धावसंख्या तर 31 धावा आता मात्र येणारे सहा चेंडू धावा करायला लागतील 14 येणारे सहा चेंडू 14 धावांची गरज आहे इथं विचार केला किंग संघाने थोडंसं कमबॅक केलं सामन्यामध्ये तर इथे सज्ज गोलंदाज षटकामध्ये पुन्हा इथे पाहतो आम्ही या षटकामध्ये वापर केला गेलाय गोलंदाज सैराजचा वापर केला गेलाय सैराज गायकवाडचा वापर केला गेलाय येणारे सहा चेंडू 14 धावांची गरज गेम ऑन सामना सुरू होतोय सहा चेंडू 14 धावांची गरज शेवटचे सहा चेंडू आणि 14 धावांची गरज गोलंदाज सायराजवरती विश्वास ठेवला गेला षटकामध्ये तर सायराजला इथून खचून चांगली आणि प्रथम गोलंदाजी करावी लागणार आहे मात्र डाबाचा फलंदाज पाहतो आपण स्ट्राईकला असणाऱ्या वेळेस फलंदाज पाहतो आम्ही स्ट्राईकला डाबाचा हा चेंडू चेतनसाठी फेकला होता बॅटम पॅटच्या मधून चेंडू गोळीच्या वेगाने यस्ते उद्ध्वस्त करून जातोय चेतन बॅक टू दी पवलियन धन्यवाद डीजे नवीन फलंदाज असताना मैदानच्या आतमध्ये
कमलेश नागरकोटी येत असताना मैदान शेतामध्ये विचार केला फलंदाजी करण्यासाठी उर्फ मिस्टर झाडू असं आम्हाला सांगण्यात आले आहे. यांच्या आयोजकांकडनं की असं बोला तुम्ही एक संधी असणार आहे. तर येत आहेत मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या दाफलकावरती इथे येणारे 5 चेंडू. इथून 14 धावा करावे लागतील संघाला सामना जिंकण्यासाठी. तर नक्कीच सामन्यामध्ये जे रहस्य होतं ते दडलं होतं ते पूर्ण संपुष्टात येते. येणारे 5 चेंडू, 14 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी संघाला. तर गोलंदाज साईराज पहिल्या चेंडूवरती यश उद्ध्वस्त करतोय. नवीन फलंदाज येत असताना कमलेश मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सज्ज साईराज पुन्हा एकदा. हा चेंडू ऑन साईड लावला गेला क्षेत्रक्षेत्र चेंडू चेंडू गॅप पदू सीमा पार जातोय. एक संघर्षमय चौकार येतोय. तर चौकाराने धावसंख्या वाढेल आम्हाला पाहायला मिळते. दाबलकावरती ती म्हणजे इथे विचार केला धावसंख्येचा तब्बल 35 धावा. इथून अजूनही 10 धावांची गरज आहे. येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये 4 चेंडू 10 धावांची गरज आहे. जेव्हा 6 चेंडू 10 धावांची गरज होती तेव्हा दिनू कांबळेने सामना जिंकून दिला होता पहिला. हा चेंडू ऑन साईड लावला गेला एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? यस, दुसऱ्या धावेसाठी आलेत फलंदाज बाद असेल का? यस इट इज. पंचामाचा निर्णय आउट असणारे फलंदाज. बिग विकेट कमलेश एक चौकार लागून मैदानाच्या बाहेर असताना येणारी 3 चेंडू 9 धावांची गरज आहे. प्रति चेंडू मागे 3.00 सरासरी ठेवावी लागेल जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर. डीजे येणारे 3 चेंडू 9 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी संघाला. तर नवीन फलंदाज मुकेश असताना मैदानाच्या तुम्ही पाहायला मिळते आम्हाला 3 चेंडू 9 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी संघाला. तर दोन्ही संघ देखील बलाढ्य आहेत. दोन्ही संघ देखील भरपूर मोठे आहेत. येणारे 3 चेंडू 9 धावांची गरज आहे. इथून एखाद्या मोठ्या फटक्याची गरज आहे संघाला सामना जिंकण्यासाठी. तर सज्ज गोलंदाज पुन्हा एकदा राईट मोर द विकेट साईराज. हा चेंडू अतिशय सुरेख फेकला गेला. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. इथून येणारे 2 चेंडू समीकरण वाढतंय. 2 चेंडू 8 धावांची गरज. इथे मात्र कुठेतरी संघ सामना गमवत असताना आम्हाला पाहायला मिळतोय. 2 चेंडू 8 धावांची गरज आहे. एक षटकार 2 धावा चालतील किंवा 2 चेंडू 2 चौकार चालतील जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर. मात्र या मैदानामध्ये चौकार मारणं खूप कठीण आहे. षटकारण तुम्हाला सामना संपवावा लागणार आहे साईराज. हा चेंडू खूप बार फेकला गेला. पंचाकडे दात मागितली गेली की हा चेंडू वाईट आहे का. मात्र आमचे पंच भरपूर अनुभवी पंच या फील्ड फेटून लावत असताना आम्हाला पाहायला मिळत आहेत. येणारा शेवटचा एक चेंडू 8 धावांची गरज पाहायला मिळते आम्हाला मैदानच्या आतमध्ये. आम्ही विचार केला तर नागावच्या मैदानामध्ये पाहिलं होतं एका चेंडूमध्ये 7 धावा देताना नागावच्या गोलंदाजाला. वानखिलीच्या मैदानामध्ये आम्ही पाहिलं होतं. हा चेंडू फुलडच होता. चेंडू ऑन साईडला पाठवला गेलाय. इथून मात्र 2 धावांनी विजय संपादन केलाय. एका धावेने विजय संपादन केलाय तो म्हणजे इथे विचार केला तर या अतिशय बलाढ्य अशा सावकार किंग संघाने एक सामना जिंकलाय. विचार केला तर अप्रतिम कामगिरी मला पाहायला मिळत संघांना. तर या सामन्यामध्ये विचार केला तर अप्रतिम लढत पाहायला मिळाली. दोन्ही संघ विनंती असेल तुम्ही लाईनअप करून मैदानाच्या बाहेर यायचं आहे. तर जेव्हा आता मात्र दुसरा सामना पाहणार आहोत आपण जेव्हा यावेळेस आपला ऐकायचं आहे.